Hello friends, myself Rashmi. We are going to learn about the point transformer. Transformer is the point in the topic of electromagnetic induction. Transformer means transfer power or energy. That is, transformer is an electronic device used to transfer AC voltage or control AC voltage. There are two types of the transformer. Transformer can convert low AC voltage into high AC voltage, called as step up transformer, which is used in power station in that increase output voltage. Second case, transformer can transfer high AC voltage into low AC voltage, called as step down transformer, in that decrease output voltage. Then principle of transformer. Transformer works on the principle of mutual induction. We know that, student, there are two types of the induction: self induction and mutual induction. Mutual induction madhe two coils astat, primary coil ani secondary coil. Eka coil madhe current change kela ki automatic secondary coil madhe current ha induce hoto. त्याच बेसवर आपण ह्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग काय आहे पाहणार आहोत. आता ट्रान्सफॉर्मर आहेत हे कुठे यूज केला जातो? आपल्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी येते त्या ठिकाणी असणारं व्होल्टेज आहे हे 220 एसी व्होल्टेज असते. आपण घरामध्ये जे होम इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस यूज करतो त्या ठिकाणी तेवढ्या व्होल्टची गरज नसते. फॉर एक्झाम्पल, आपण जे मोबाईल चार्ज करतो बॅटरीच्या सहाय्याने त्या ठिकाणी त्या बॅटरीसाठी इट नीड्स 9 व्होल्ट एसी. म्हणजेच त्या ठिकाणी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचा यूज केला जातो की 220 व्होल्ट एसीचं कन्व्हर्जन आहे हे 9 व्होल्ट एसीमध्ये केलं जातं. नेक्स्ट वी सी द कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर. दिस इज सॉफ्ट आयर्न कोअर which is ferromagnetic material or ferromagnetic substance which absorbs whole amount of magnetic field line. Here two types of the winding, primary winding and secondary winding, which are made up of copper wire. Primary winding called as P, secondary winding called as AS. Primary winding आहे त्याला आपण input AC voltage दिलेला आहे. हे सिम्बॉल आहे ते एसी व्होल्टेजचं आहे. एसी दॅट इज अल्टरनेटिंग करंट. प्रायमरी वायंडिंगला इनपुट एसी व्होल्टेज सप्लाय करायचं आहे आणि सेकंडरी वायंडिंगला आउटपुट आहे एसी व्होल्टेजचा आपण रिसीव करणार आहे. ह्या ठिकाणी आपण कन्सिडर करायचं आहे एन पी, म्हणजे नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉईल, अँड एन एस इज द नंबर ऑफ टर्न्स इन अ सेकंडरी कॉईल. नाउ वी सी द वर्किंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. आता ह्या ठिकाणी बघा, प्रायमरी कॉईल आहे, ह्या प्रायमरी कॉईलला आपण अल्टरनेटिंग एसी व्होल्टेज आहे हे सप्लाय केलेलं आहे. एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेटिंग करंट म्हणजे करंट व्हॅरिंग विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे ह्या ठिकाणी चेंजिंग करंट आहे हे आपण प्रायमरी कॉईलला सप्लाय करणार आहे. करंट चेंज झाल्यामुळं ह्या ठिकाणी ह्या कॉईलमध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत ह्या क्रिएट होणार आहेत. ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स प्रायमरी कॉईलमधून ह्या सॉफ्ट आयर्न कोअरमुळं आहे तशाच आहे ह्या सेकंडरी कॉईलमधून पास होणार आहेत आणि ह्या सेकंडरी कॉईलमधून पुन्हा ह्या ठिकाणी प्रायमरी कॉईलमध्ये येणार आहेत. म्हणजेच ह्या ठिकाणी ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत, ह्या मॅग्नेटिक फील्ड हाईट सेकंडरी कॉईलमधून ह्या कॉईलमध्ये लिंक होणार आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी प्रोड्युसेस मॅग्नेटिक फ्लक्स. वी नो दॅट द मॅग्नेटिक फ्लक्स इज द मॅग्नेटिक फील्ड लाईन पासिंग थ्रू गिवन एरिया, कॉल्ड ॲज मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजेच ह्या ठिकाणी करंट आहे हा व्हेरिएबल आहे, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स पण काय असणार आहे, व्हेरिएबल आहे. आणि मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झालं की ॲटोमॅटिक EMF आहे हा इंड्यूस होतो इन सेकंडरी कॉईल. म्हणजेच ह्या ठिकाणी प्रायमरी कॉईलमध्ये करंट चेंज केला की करंटमुळं काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होईल. मॅग्नेटिक फील्ड आहे ह्या कॉईलच्या एरियाला लिंक झालं की मॅग्नेटिक फ्लक्स आहे हे जनरेट होईल. आणि मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट झाला की वी नो दॅट अकॉर्डिंग टू द फॅराडे सेकंड लॉ द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स
is directly proportional to the induced EMF. म्हणजे प्रायमरी कॉइलमध्ये करंट चेंज होणार आहे, तो करंट प्रायमरी कॉइलमधला करंट आहे हा आय पी आपण कन्सिडर करणार आहे. नंबर ऑफ टर्न्स हा प्रायमरी कॉइलमधला एन पी कन्सिडर करणार आहेत. आणि करंटमुळे जे मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार आहे, ह्या मॅग्नेटिक फील्डमुळे मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होईल. आणि मॅग्नेटिक फ्लक्समुळे ॲटोमॅटिक ह्या ठिकाणी इंड्यूस्ड ई एम एफ आहे हे क्रिएट होणार आहे. हे प्रायमरी कॉइलमधलं असंच्या असं मॅग्नेटिक फ्लक्स आहे हे सेम ह्या ठिकाणी सेकंडरी कॉइलला असोसिएट होणार आहे. मग ते ह्या ठिकाणी आपण कन्सिडर करूया. म्हणजे प्रायमरी कॉलमच्या एका टर्न्समध्ये जेवढं मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट होणार आहे, तेवढंच मॅग्नेटिक फ्लक्स आहे हे सेकंडरी कॉइलच्या एका टर्न्समध्ये क्रिएट होणार आहे. म्हणून ह्या ठिकाणी आपण असं घेतलेलं आहे, मॅग्नेटिक फ्लक्स इन ईच टर्न्स ऑफ द प्रायमरी कॉइल फाय इज इक्वल टू मॅग्नेटिक फ्लक्स इन ईच टर्न्स ऑफ द सेकंडरी कॉइल ऑल्सो फाय. ओके, आता ह्या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स फाय प्रायमरी कॉइलसाठी फाय फी आणि सेकंडरी कॉइलसाठी काय असणार आहे फाय एस. देन टोटल फ्लक्स इन प्रायमरी कॉइल काय असेल मग फाय फी इज इक्वल टू एन पी फाय. सिमिलरली टोटल फ्लक्स इन सेकंडरी कॉइल फाय एस इज इक्वल टू एन एस फाय. देन इंड्यूस्ड ई एम एफ इन प्रायमरी कॉइल इज गिवन बाय ई पी इज इक्वल टू मायनस डी फाय पी डिवायडेड बाय डी टी. दिस नेगेटिव्ह साईन ड्यू टू द लेन्झ लॉ. लेन्झ लॉमुळे ह्या ठिकाणी निगेटिव्ह साईन आलेला आहे. देअरफोर ई पी इज इक्वल टू मायनस फाय फी आहे हे इक्वेशन आहे, ह्या ठिकाणी पुट केल्यानंतर मायनस एन पी डी फाय डिवायडेड बाय कन्सिडर दिस इज इक्वेशन नंबर वन. सिमिलरली द ई एम एफ इंड्यूस्ड इन सेकंडरी कॉइल ई एस इज इक्वल टू मायनस डी फाय एस डिवायडेड बाय डी पी. ई एस इज इक्वल टू मायनस एन एस डी फाय डिवायडेड बाय डी टी. देन डिवाइड इक्वेशन टू बाय वन वी गेट ई एस अपॉन ई पी इज इक्वल टू एन एस अपॉन एन पी. दॅट इज द ट्रान्सफॉर्मर इक्वेशन. अँड एन एस अपॉन एन पी इज कॉल्ड ॲज द ट्रान्सफॉर्मर रेशो. देन इन केस ऑफ अन आयडियल ट्रान्सफॉर्मर दॅट मीन्स 100% इफिशियन्सी असलेल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये इनपुट पॉवर इज इक्वल टू काय असते आउटपुट पॉवर. आता वी नो दॅट द इक्वेशन ऑफ पॉवर व्होल्टेज इन टू करंट दॅट मीन्स हे ई एम एफ आहे हे प्रकारचं व्होल्टेजच आहे. म्हणजे इनपुट आहे, इनपुट आपण प्रायमरी कॉइल कन्सिडर केलेलं आहे, आउटपुट हे आपण सेकंडरी कॉइल कन्सिडर केलेलं आहे. म्हणून ह्या ठिकाणी इनपुट पॉवर इज इक्वल टू आलं इक्वेशन ई पी आय पी इज इक्वल टू आय एस ई एस. फ्रॉम दिस ई एस अपॉन ई पी इज इक्वल टू आय पी अपॉन आय एस. ओके, लुक ॲट हियर इक्वेशन 3 and 4. फ्रॉम इक्वेशन 3 and 4 वी गेट ऑर वी कॅन राईट ई एस अपॉन ई पी इज इक्वल टू एन एस अपॉन एन पी इज इक्वल टू आय पी अपॉन आय एस. दॅट मीन्स हियर द नंबर ऑफ टर्न्स डिपेंड्स अपॉन द ई एम एफ इंड्यूस्ड इन अ कॉइल अँड ई एम एफ इंड्यूस्ड इन अ कॉइल इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द करंट इन द कॉइल. म्हणजेच काय आहे, जेवढं ई एम नंबर ऑफ टर्न्स असणार आहे तेवढंच ई एम एफ आहे त्या कॉइलमध्ये जनरेट होईल. पण जेवढं ई एम एफ असेल त्याच्यापेक्षा ई एम एफ जास्त असेल तर करंट काय असणार आहे कमी असणार आहे. फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन सी वॉट इज डिफरन्स इन स्टेप अप अँड स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. इन स्टेप अप ट्रान्सफॉर्मर नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी कॉइल इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉइल. म्हणजे स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये नंबर ऑफ टर्न्स आहेत ह्या सेकंडरी कॉइलमध्ये जास्त असणार आहेत ॲज कम्पेअर टू प्रायमरी कॉइल. त्यामुळे ह्या ठिकाणी सेकंडरी कॉइलमध्ये असणारा ई एम एफ आहे हा जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू प्रायमरी कॉइल. बट हियर द करंट इन प्रायमरी कॉइल ऑल्सो इन्क्रीजेस अँड करंट इन सेकंडरी कॉइल डिक्रीजेस. देन
step down transformer. Step down transformer, the number of turns in secondary coil decreases, म्हणजे number of turns ह्या primary coil मध्ये जास्त असणार आहेत आणि secondary coil मध्ये कमी असणार आहेत, त्यामुळे primary coil मध्ये EMF आहे हा जास्त असणार आहे कोणापेक्षा, secondary coil पेक्षा. त्यामुळे ह्या ठिकाणी secondary coil मध्ये हा करंट काय असणार आहे, जास्त असणार आहे as compared to primary coil. Next we take one example. You have given two number of turns of primary coil 200, number of turns in secondary coil 100, EP is equal to 220 volt and current in primary coil is equal to 10 ampere. Then here we have to calculate ES and IS. EMF means voltage in secondary coil and current in secondary coil. We know that this equation, from this equation, ES divided by EP is equal to NS divided by NP. Here ES is equal to value of EP 220 is equal to value of NS 100 divided by value of NP 200. We get ES is equal to 110 volt. Then second case, ES upon EP is equal to IP upon IS. ES is equal to 110, EP is equal to 220 is equal to IP current in primary coil 10 and secondary coil madla apala calculate karayche, therefore IS is equal to 20 ampere. Thank you. Hello friends, myself Rashmi. We are going to learn about the point transformer. Transformer is the point in the topic of electromagnetic induction. Transformer means transfer power or energy. That is, transformer is an electronic device used to transfer AC voltage or control AC voltage. There are two types of the transformer. Transformer can convert low AC voltage into high AC voltage, called as step up transformer, which is used in power station in that increase output voltage. Second case, transformer can transfer high AC voltage into low AC voltage, called as step down transformer, in that decrease output voltage. Then principle of transformer. Transformer works on the principle of mutual induction. We know that, student, there are two types of the induction, self induction and mutual induction. Mutual induction मध्ये two coils असतात, primary coil आणि secondary coil. एका coil मध्ये current change केला की automatic secondary coil मध्ये current हा induce होतो. त्याच base वर आपण ह्या ठिकाणी transformer चं working काय आहे पाहणार आहोत. आता transformer आहेत हे कुठे use केला जातो, आपल्या घरामध्ये जी electricity येते त्या ठिकाणी असणारा voltage आहे हे 220 AC व्होल्टेज असते. आपण घरामध्ये जे होम इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस यूज करतो त्या ठिकाणी तेवढ्या व्होल्टची गरज नसते. फॉर एक्झाम्पल, आपण जे मोबाईल चार्ज करतो बॅटरीच्या सहाय्याने, त्या ठिकाणी त्या बॅटरीसाठी इट नीड्स 9 व्होल्ट AC. म्हणजेच त्या ठिकाणी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचा यूज केला जातो की 220 व्होल्ट AC चं कन्व्हर्जन आहे हे 9 व्होल्ट AC मध्ये केलं जातं. Next we see the construction of transformer. This is soft iron core, which is ferromagnetic material or ferromagnetic substance which absorbs whole amount of magnetic field line. Here two types of the winding, primary winding and secondary winding, which are made up of copper wire. Primary winding called as P, secondary winding called as AS. Primary winding आहे त्याला आपण input AC voltage दिलेला आहे, हे symbol आहे ते AC voltage चा आहे, AC that is alternating current. Primary winding ला input AC voltage supply करायचा आहे आणि secondary winding ला output आहे AC voltage चा आपण receive करणार आहे. ह्या ठिकाणी आपण consider करायचा आहे NP, the number of turns in primary coil, and NS is the number of turns in a secondary coil. Now we see the working of transformer.
आता ह्या ठिकाणी बघा प्राइमरी कॉइल आहे. ह्या प्राइमरी कॉइलला आपण अल्टरनेटिंग होल्ट एसी व्होल्टेज आहे हे सप्लाय केलेलं आहे. एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट, अल्टरनेटिंग करंट्स म्हणजे करंट व्हॅरिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे ह्या ठिकाणी चेंजिंग करंट आहे हे आपण प्रायमरी कॉइलला सप्लाय करणार आहे. करंट चेंज झाल्यामुळं ह्या ठिकाणी ह्या कॉइलमध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत ह्या क्रिएट होणार आहेत. ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स प्रायमरी कॉइलमधून ह्या सॉफ्ट आयर्न कोअरमुळं आहे तशाच आहे ह्या सेकंडरी कॉइलमधून पास होणार आहेत, आणि ह्या सेकंडरी कॉइलमधून पुन्हा ह्या ठिकाणी प्रायमरी कॉइलमध्ये येणार आहेत. म्हणजेच ह्या ठिकाणी ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत ह्या मॅग्नेटिक फील्ड हाईट सेकंडरी कॉइलमधून ह्या कॉइलमध्ये लिंक होणार आहेत, म्हणजेच त्या ठिकाणी प्रोड्युसेस मॅग्नेटिक फ्लक्स. वी नो दॅट द मॅग्नेटिक फ्लक्स इज द मॅग्नेटिक फील्ड लाईन पासिंग थ्रू गिवन एरिया कॉल्ड ॲज मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजेच ह्या ठिकाणी करंट आहे हा व्हेरिएबल आहे, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स पण काय असणार आहे, व्हेरिएबल आहे. आणि मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झालं की ॲटोमॅटिक EMF आहे हा इंड्यूस होतो इन सेकंडरी कॉइल. म्हणजेच ह्या ठिकाणी प्रायमरी कॉइलमध्ये करंट चेंज केला की करंटमुळं काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होईल. मॅग्नेटिक फील्ड आहे ह्या कॉइलच्या एरियाला लिंक झालं की मॅग्नेटिक फ्लक्स आहे हे जनरेट होईल. आणि मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट झाला की वी नो दॅट अकॉर्डिंग टू द फॅराडे सेकंड लॉ द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द इंड्यूस्ड EMF. म्हणजेच प्रायमरी कॉइलमध्ये करंट चेंज होणार आहे तो करंट प्रायमरी कॉइलमधला करंट आहे हा IP आपण कन्सिडर करणार आहे. नंबर ऑफ टर्न्स हा प्रायमरी कॉइलमधला NP कन्सिडर करणार आहेत. आणि करंटमुळे जे मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार आहे ह्या मॅग्नेटिक फील्डमुळे मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होईल. आणि मॅग्नेटिक फ्लक्समुळे ॲटोमॅटिक ह्या ठिकाणी इंड्यूस्ड EMF आहे हे क्रिएट होणार आहे. हे प्रायमरी कॉइलमधलं असंच्या असं मॅग्नेटिक फ्लक्स आहे सेम ह्या ठिकाणी सेकंडरी कॉइलला असोसिएट होणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपण कन्सिडर करूया, म्हणजे प्रायमरी कॉलमच्या एका टर्न्समध्ये जेवढं मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट होणार आहे तेवढंच मॅग्नेटिक फ्लक्स आहे हे सेकंडरी कॉइलच्या एका टर्न्समध्ये क्रिएट होणार आहे. म्हणून ह्या ठिकाणी आपण असं घेतलेलं आहे मॅग्नेटिक फ्लक्स इन ईच टर्म्स ऑफ द प्रायमरी कॉइल फाय इज इक्वल टू मॅग्नेटिक फ्लक्स इन ईच टर्म्स ऑफ द सेकंडरी कॉइल ऑल्सो फाय. ओके, आता ह्या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स फाय प्रायमरी कॉइलसाठी फाय फी आणि सेकंडरी कॉइलसाठी काय असणार आहे फाय एस. देन टोटल फ्लक्स इन प्रायमरी कॉइल काय असेल मग फाय फी इज इक्वल टू NP फाय. सिमिलरली टोटल फ्लक्स इन सेकंडरी कॉइल फाय एस इज इक्वल टू NS फाय. देन इंड्यूस्ड EMF इन प्रायमरी कॉइल इज गिवन बाय EP इज इक्वल टू मायनस d∅P डिवायडेड बाय dt. दिस नेगेटिव्ह साईन ड्यू टू द लेन्झ लॉमुळे ह्या ठिकाणी निगेटिव्ह साईन आलेला आहे. देअरफोर EP इज इक्वल टू मायनस 5P आहे हे इक्वेशन आहे, ह्या ठिकाणी पुट केल्यानंतर मायनस NP d∅ डिवायडेड बाय कन्सिडर दिस इज इक्वेशन नंबर 1. सिमिलरली द EMF इंड्यूस्ड इन सेकंडरी कॉइल ES इज इक्वल टू मायनस d∅S डिवायडेड बाय dp. ES इज इक्वल टू मायनस NS d∅ डिवायडेड बाय dt. देन डिवाइड इक्वेशन 2/1 वी गेट ES अपॉन EP इज इक्वल टू NS अपॉन NP, दॅट इज द ट्रान्सफॉर्मर इक्वेशन. अँड NS अपॉन NP इज कॉल्ड ॲज द ट्रान्सफॉर्मर रेशो. देन इन केस ऑफ अन आयडियल ट्रान्सफॉर्मर, दॅट मीन्स 100% इफिशियन्सी असलेल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये इनपुट पॉवर इज इक्वल टू काय असते, आउटपुट पॉवर. आता वी नो दॅट द इक्वेशन ऑफ पॉवर व्होल्टेज इन टू करंट, दॅट मीन्स हे EMF आहे हे प्रकारचं व्होल्टेजेस आहे, म्हणजे इनपुट आहे. इनपुट आपण प्रायमरी कॉइल कन्सिडर केलेलं आहे, आउटपुट हे आपण सेकंडरी कॉइल कन्सिडर केलेलं आहे. म्हणून ह्या ठिकाणी इनपुट पॉवर इज इक्वल टू आलं इक्वेशन EP IP इज इक्वल टू IS ES. फ्रॉम दिस
ES upon EP is equal to IP upon RS. Okay. Look at here, equation 3 and 4. From equation 3 and 4, we get or we can write ES upon EP is equal to NS upon NP is equal to IP upon IS. That means here, the number of turns depends upon the EMF induced in a coil, and EMF induced in a coil is inversely proportional to the current in the coil. म्हणजे काय आहे, जेवढं EM number of turns असणार आहे तेवढंच EMF आहे त्या coil मध्ये generate होईल, पण जेवढं EMF असेल त्याच्यापेक्षा EMF जास्त असेल तर current काय असणार आहे, कमी असणार आहे. From this equation we can see what is difference in step up and step down transformer. In step up transformer, number of turns in secondary coil is greater than number of turns in primary coil. Step up transformer de number of turns ahet ha secondary coil mede jast asnar ahet as compared to primary coil. त्यामुळे ह्या ठिकाणी secondary coil मध्ये असणारा EMF आहे हा जास्त असणार आहे as compared to primary coil. But here the current in primary coil also increases and current in secondary coil decreases. Then step down transformer मध्ये number of turns in secondary coil decreases, म्हणजे number of turns ह्या primary coil मध्ये जास्त असणार आहेत आणि secondary coil मध्ये कमी असणार आहेत, त्यामुळे primary coil मध्ये EMF आहे हा जास्त असणार आहे कोणापेक्षा, secondary coil पेक्षा. त्यामुळे ह्या ठिकाणी secondary coil मध्ये हा current काय असणार आहे, जास्त असणार आहे as compared to primary coil. Next we take one example. You have given two number of turns of primary coil 200, number of turns in secondary coil 100, EP is equal to 20 volt and current in primary coil is equal to 10 ampere. Then here we have to calculate ES and IS. EMF means voltage in secondary coil and current in secondary coil. We know that from this equation ES divided by EP is equal to NS divided by NP. Here ES is equal to value of EP 220 is equal to value of NS 100 divided by value of NP 200. We get ES is equal to 110 volt. Then second case, ES upon EP is equal to IP upon IS. ES is equal to 110, EP is equal to 220 is equal to IP current in primary coil 10 and secondary coil madla apala calculate karayche, therefore IS is equal to 20 ampere. Thank you.